नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझं नाव आहे कुणाल। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदीप गावित यांचं आम्ही तला श्रीकर हे चॅनल चेक करणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यांच्या सॉन्गला कॉपीराइट क्लेम आलेलं होतं एस्क्रोकडून फुगा कंपनी, तर तो आपण सक्सेसफुली रिमूव्ह केलेला आहे। तर बघू शकता आम्ही तला श्रीकर YT स्टुडिओला जाऊन आपण चेक करूया। बघू शकता 7 जानेवारी रोजी त्यांना क्लेम आलेला होता, आणि त्याच्या अगोदर पण क्लेम आलेला, तर त्यांनी व्हिडिओ डिलीट केलेला होता। तर बघूया आपण सक्सेसफुली रिमूव्ह करूया क्लेम। त्यांचं चॅनल हे माझ्याकडे 11 जानेवारी रोजी चेकिंगला आलेलं होतं। त्यांनी आपलं सॉन्ग अदर प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक इंस्टाग्रामवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यांनी अपलोड ऑन नेट या साईटचा यूज केला होता। व माझी एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की थर्ड पार्टी ॲप्सवरून कोणीही आपलं सॉन्ग डिस्ट्रीब्यूट करू नये, कारण की ते रिलीज करत नाही, त्याच्यामुळे आपली जेवढी अर्निंग होते ती सर्व कंपनीला शेअर होते। बघू शकता ऑल रिलीजमध्ये त्यांनी 2 वेळा हे सॉन्ग अपलोड केलेलं होतं। पहिल्यांदा अपलोड केलेलं तेव्हा पण रिलीज झालं नाही, सेकंड वेळा पण अपलोड केलेलं तेव्हा पण रिलीज झालं नाही, पण शेवटी त्यांनी माझ्याकडे फायनली 11 जानेवारीला त्यांनी माझ्याकडे चॅनल चेकिंगला दिला व त्यांचा मी क्लेम सक्सेसफुली रिमूव्ह केलेला आहे। तुम्ही बघू शकता इथं त्यांना मेल पण आलेला आहे, बघू शकता 13 जानेवारीचा। 2 दिवसामध्ये त्यांचा क्लेम हा मी रिमूव्ह करून दिलेला आहे। आणि ह्या साईटवर सॉन्ग अपलोड केल्यानंतर सपोर्टचा कोणताही रिस्पॉन्स येत नाही। तुम्ही बघू शकता इथे सेंट मेल भरपूर मेसेज केलेले होते, पण सपोर्टचा काही आपल्याला रिस्पॉन्स भेटलेला नाही। पण मी सक्सेसफुली त्यांना कंपनीसोबत बोलून त्यांचा क्लेम हा रिमूव्ह करून दिलेला आहे। बघू शकता इथे स्टेटस ओव्हरव्ह्यूमध्ये। तुम्हाला असे काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही मला कॉल करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम आय डी आहे आणि माझा नंबरसुद्धा आहे।